नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे मूवी स्कूल हे आपल्या चॅनलवर। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा। आज आपण आंतरराष्ट्रीय समस्या या पाठाचं स्पष्टीकरण पाहणार आहोत। इयत्ता 9वीचा हा पाठ आहे। मित्रांनो, ह्या पाठामध्ये आपण महत्त्वाचे 5 मुद्दे पाहणार आहोत। त्यामध्ये पहिला मुद्दा आपण पाहणार आहोत आंतरराष्ट्रीय समस्या। त्यानंतर आपण मानवी हक्क ह्याविषयी देखील माहिती घेणार आहोत। मग पर्यावरण रास आणि संरक्षण। नंतर आपण पाहणार आहोत निर्वासितांचे प्रश्न व त्यांच्या समस्या। आणि शेवटी दहशतवाद ही एक जागतिक समस्या, ह्याविषयी देखील आपण शिकणार आहोत। तर चला पाहूया आजचा आपला पहिला मुद्दा, म्हणजे आंतरराष्ट्रीय समस्या काय आहेत। संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या ज्या समस्या आहे त्याला म्हणतो आपण आंतरराष्ट्रीय समस्या। उदाहरण दहशतवाद। मित्रांनो, आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असते। जसं की दहशतवाद ही एक जागतिक आंतरराष्ट्रीय समस्या आहे आणि एका राष्ट्रापुरती मर्यादित नाही आहे, म्हणून सर्व राष्ट्रांनी एकत्र येणं आवश्यक आहे। नंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत दुसरा, म्हणजे मानवी हक्क। आता मानवी हक्क कशाला म्हणतात? थोडक्यात अन्न, वस्त्र, निवारा, जीवितांचा हक्क, शिक्षण आणि आरोग्य हे मूलभूत हक्क असतात। ह्यालाच म्हणतो आपण मानवी हक्क। आणि मानवी हक्काची संकल्पना नैसर्गिक हक्कातून झाली। म्हणजे नैसर्गिक हक्क म्हणजे माणूस म्हणून जन्माला आल्यामुळे जे हक्क प्राप्त होतात त्यालाच म्हणतात नैसर्गिक हक्क। म्हणजेच नैसर्गिक हक्क आणि मानवी हक्क हे माणूस म्हणून जगण्यासाठी जे आवश्यक हक्क असतात। समाजातील घटक, माणूस हा काय, एक समाजातील घटक आहे आणि जगण्यासाठी आवश्यक असलेले हक्क याला आपण म्हणतो मानवी हक्क। हे हक्क सर्वांना प्राप्त होतील ही हे बघणे राज्याची जबाबदारी असते। मित्रांनो, आता मानवी हक्क हे फक्त अन्न, वस्त्र, निवारा ह्यापुरतेच सीमित नाही आहे। याची संकल्पना आता अधिक व्यापक झाली आहे। जसं की पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास हा हे मानवी हक्कांमध्ये याचा समावेश झालेला आहे। मित्रांनो, मानवी हक्क आणि भारत, भारतीय संविधानात जर आपण पाहिलं तर मानवी हक्कांना मूलभूत हक्काचे स्थान देण्यात आले आहे। मित्रांनो, संविधानातील मूलभूत हक्कांबरोबरच दुर्बल घटक, समाजातील स्त्रिया, अल्पसंख्याक ह्यांच्या संरक्षणाची देखील जबाबदारी शासनावर आहे। आणि 1993 मध्ये मानवी हक्क संरक्षण कायदा हा भारतात आला आणि भारतात मान्य केला गेला। आणि ह्या कायद्याद्वारे राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आणि राज्य मानवी हक्क आयोग स्थापन झाले। फार महत्वाचे आहे। मित्रांनो, आपण पाहिलं की मानवी हक्काची संकल्पना आता व्यापक झाली आहे आणि त्यामुळेच पर्यावरण, सुरक्षित पर्यावरण हा एक महत्वाचा मानवी हक्क ह्यामध्ये याचा समावेश झालेला आहे। आणि म्हणून पर्यावरणाला निर्माण होणारा धोका हा एका राष्ट्रापुरता मर्यादित नाही आहे, तसेच त्याचे परिणाम दीर्घकालीन असतात। आता पर्यावरणाच्या समस्या कोणत्या आहे ज्याचे परिणाम दीर्घकालीन आहे? जसं की तेल गळती किंवा रासायनिक वायूची गळती, पाण्याची टंचाई, पावसाचे प्रमाण कमी जास्त होणे, ह्या सर्व काय आहे, समस्या आहे पर्यावरणाच्या। तर ह्यामुळे काय होत आहे, पर्यावरणीय ऱ्हास होत आहे। आणि पर्यावरण ऱ्हास याची कारणे काय आहेत, तर काही कारणे आपण यात शिकूया। रासायनिक खते आणि कीटनाशक याचा उपयोग, तेल गळती, रासायनिक वायूंची गळती, अन्नभट्ट्याचे किरणोत्सर्ग हे सर्व कारणीभूत आहे। कशासाठी? पर्यावरणीय ऱ्हास होण्यासाठी। आणि याचे परिणाम काय आहे मित्रांनो, ओझोन थर विरळ होत आहे, नवीन रोगांची निर्मिती होत आहे, नद्या समुद्राचे प्रदूषण होत आहे, वातावरण दूषित होत आहे, जल, वायू, ध्वनी हे सर्व प्रदूषित होत आहे। म्हणजेच पर्यावरणीय ऱ्हास ही एक आंतरराष्ट्रीय समस्या निर्माण झाली आहे। मित्रांनो, आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ह्यासाठी, या समस्येची चर्चा आणि यावर उपाययोजना शोधण्यासाठी संयुक्त राष्ट्राची
मानवी पर्यावरण परिषद भरवली गेली. कुठे मित्रांनो? सर्वप्रथम ही स्टॉकहोम येथे 5 ते 16 जून 1972 मध्ये संयुक्त राष्ट्राची ही परिषद झाली. आणि ह्या परिषदेनंतर संयुक्त राष्ट्र ह्या संघटनेने संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम निर्माण केला. फार फार महत्वाचा आहे. आणि त्यानंतर मग विविध परिषद झाल्या. कशासाठी? पर्यावरण संरक्षणासाठी. तर आपण पाहिलं 1992 मध्ये आपण पाहतो आहे रिओ मध्ये पण एक पर्यावरण परिषद झाली. मग नंतर क्योटा इथे पण एक पर्यावरण परिषद झाली. 2015 मध्ये पॅरिस मध्ये हवामान बदल ह्या विषयावर परिषद झाली. आणि हे सर्व कशासाठी? पर्यावरण संरक्षणासाठी ह्या संयुक्त राष्ट्र ह्या परिषद भरवत आहेत. मित्रांनो, आपण पाहिलं आहे की संयुक्त राष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा तयार करण्यात आला. आणि 10 डिसेंबर 1948 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये हा जाहीरनामा बहुमताने मान्य करण्यात आला होता. लक्षात ठेवा, बहुमताने. आणि ह्या मानवी हक्काच्या जाहीरनाम्यामध्ये 29 कलमे आहेत. हे लक्षात ठेवा. किती कलमे आहेत? तर 30 कलमे आहेत. आपण पाहिलं पर्यावरण संरक्षण जसं महत्वाचं आहे तसं दहशतवाद निर्मूलन देखील फार महत्वाचं आहे. दहशतवाद ही आजच्या काळातील एक मोठी समस्या आहे. जगातील अनेक राष्ट्र ह्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. दहशतवाद म्हणजे काय? दहशतवाद ही एक संघटित आणि नियोजनबद्ध पद्धतीने केलेली हिंसा असते. म्हणजेच राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वसामान्य आणि निरपराध नागरिक व्यवस्थेच्या विरोधात हिंसेचा वापर करणे किंवा तशी धमकी देणे आणि त्या योगे समाजामध्ये भीती आणि दहशत पसरविणे यालाच दहशतवाद म्हणतात. आणि दहशतवाद ही एक जागतिक समस्या मानली जात आहे. मित्रांनो, दहशतवादाला आळा घालणं फार महत्वाचे आहे. करण्याचे परिणाम काय होत आहेत की निर्दोषांचा जीव जात आहे, कुटुंब उद्ध्वस्त होत आहे, कुटुंब निराधार होत आहे, समाजामध्ये भीती अस्थिरता निर्माण होत आहे, विकासाची गती कमी होत आहे. हे सर्व दहशतवादाचे परिणाम सर्व राष्ट्रांवर होत आहे. म्हणूनच दहशतवाद रोखण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र येणं जरुरी आहे. जसं दहशतवाद ही एक जागतिक समस्या आहे आंतरराष्ट्रीय, तसंच निर्वासितांचे प्रश्न हे देखील एक आंतरराष्ट्रीय समस्या निर्माण झालेली आहे. आता आपण पाहूया निर्वासित कोणाला म्हणतात. ज्या व्यक्तींना अनिच्छेने किंवा जबरदस्तीने आपली मातृभूमी सोडावी लागते व आश्रय मिळवण्यासाठी किंवा सुरक्षितेसाठी दुसऱ्या राष्ट्रात जाणे भाग पडते अशा लोकांना निर्वासित म्हणतात. आणि याचं उदाहरण दुसऱ्या महायुद्धापूर्वी जर्मनीमध्ये ज्यू लोकांचा फार छळ झाला. त्यांचे नागरिकत्व, त्यांची संपत्ती हिरावून घेतली गेली. त्यामुळे ज्यू लोक काय झाले होते? त्यावेळेस निर्वासित झाले होते. आता जेव्हा लोक निर्वासित होतात तेव्हा त्यांच्यासमोर विविध प्रश्न असतात. जसं की कामधंदा शोधणे नवीन देशात गेल्यावर, राहण्यासाठी घर, जागा, दुसऱ्या राष्ट्राची भाषा, संस्कृती याच्याशी त्यांना जुळवून घ्यावं लागतं. किती मोठे भयंकर प्रश्नांना त्यांना सामोरे जावं लागतं. तसंच मित्रांनो, जे देश त्यांना आश्रय देतात त्यांच्या समोरही समस्या असतात. जसं की लोकसंख्या वाढते, जीवनावश्यक वस्तूंची टंचाई होते, त्यामुळे काय होतं? महागाई वाढते आणि गुन्हेगारी वाढते. त्यामुळे पुष्कळ राष्ट्र निर्वासितांना आश्रय देण्यास समोरे येत नाही. म्हणूनच निर्वासितांचा प्रश्न हा देखील एक आंतरराष्ट्रीय समस्या मानली जात आहे. मित्रांनो, आपण पाहिलं की दहशतवाद, पर्यावरणाचे रक्षण, दहशतवादाचे संपूर्ण निर्मूलन होणे किती महत्वाचे आहे. हे जर आपण केल्यास, हे जर झाल्यास मानवी हक्क अधिक प्रभावीपणे अंमलात आणण्यात येऊ शकेल. म्हणजेच ह्या पाठामध्ये आपण काय शिकलो की विविध आंतरराष्ट्रीय समस्या कशा असतात आणि त्याला त्याचे परिणाम काय होतात आणि त्यावर उपाययोजना, त्यांचं निर्मूलन होणे किती आवश्यक आहे. आज ह्या पाठामध्ये आपण खूप महत्वपूर्ण गोष्टी शिकलो आहेत. आशा करते की तुम्हाला हा पाठ समजून आला असेल. परत एकवार नवीन पाठाचं स्पष्टीकरण आपण एका नवीन व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत थँक्यू सो मच.